नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, वाय एम मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड कधी मिळते आणि या स्मार्ट कार्डचे कोणकोणते फायदे बांधकाम कामगारांना होतात याबाबत सविस्तर माहिती सांगणार आहोत. त्या ठिकाणी पहा मित्रांनो, बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड भेटल्यानंतर कोणकोणते फायदे होतात ते अगोदर बांधकाम कामगारांना नोंदणी केल्यानंतर किती दिवसांना स्मार्ट कार्ड भेटते आणि जर स्मार्ट कार्ड जर लवकर भेटले नाही तर त्यासाठी काय करावं लागते आणि त्यानंतर स्मार्ट कार्ड भेटल्यानंतर कसा अर्ज करला होतो, कोणकोणत्या योजनेचे लाभ भेटतो, त्या ठिकाणी बऱ्याच बांधकाम कामगारांनी मला कमेंट करून विचारलं आहे की सर, आम्हाला आमची नोंदणी झालेली आहे परंतु अद्यापही आम्हाला स्मार्ट कार्ड भेटलं नाही आहे. तर त्यांच्यासाठी सुद्धा माहिती सांगणार आहे आणि त्यानंतर बांधकाम कामगारांनी स्मार्ट कार्ड भेटल्यानंतर त्यांना कोणकोणत्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे. आता या ठिकाणी बऱ्याच बांधकाम कामगारांनी कमेंट केलेली आहे की सर, आमच्याकडे स्मार्ट कार्ड आहे, आम्हाला भेटलेलं आहे, तर घरकुलचा लाभ कसा घ्यायचा आहे. तर घरकुलचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड लागतं का? तर खरंच लागते. आणि त्यानंतर घरकुलचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड गरजेचं पण आहे. त्यानंतर घरकुलच्या लाभासाठी 2-3 अटी आहेत महत्त्वाच्या, त्या अटी पण तुम्हाला सांगणार आहे. तर घरकुलविषयी झालं, त्यानंतर तुम्हाला शिष्यवृत्तीच्याविषयी माहिती सांगणार आहे. आणि शिष्यवृत्तीविषयी माहिती सांगितलं तर तुम्हाला जे आहे ती बांधकाम कामगारांना शिष्यवृत्तीमध्ये एखाद्या वेळेस 1 लाख रुपयापर्यंत शिष्यवृत्तीची योजना आहे. भरपूर आहे, पहिलीपासून भरपूर योजना आहेत, पहिलीपासून सुरुवात होते भरपूर योजना. आणि त्यानंतर विशेष म्हणजे बांधकाम कामगारांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी सुद्धा या ठिकाणी जे काही आर्थिक सहाय्य ते दिले जाते. तर त्यासाठी कोणकोणत्या अटी आहेत, त्यानंतर बांधकाम कामगाराच्या ज्या मुली आहेत त्या मुलींना जे शिष्यवृत्ती भेटते त्यासाठी कोणत्या अटी आहेत, त्यानंतर MSCIT माहिती आहे, त्यानंतर बांधकाम कामगाराची जी आहे ती विशेष म्हणजे जे बांधकाम कामगार आहे स्वतः त्यांचं जर लग्न झालं नसेल ते अविवाहित असतील तर त्यांच्या विवाहासाठी सुद्धा या ठिकाणी जे आहे ते अर्थसहाय्य दिलं जाते. त्याबाबत संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण का अशाच नवनवीन योजनांविषयी माहिती आपल्या चॅनलवरती येत राहते. विशेष म्हणजे बांधकाम कामगाराच्या नवनवीन योजनांविषयी माहिती आपण सांगत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आताच करून ठेवा. म्हणजे इथून पुढे ज्या नवनवीन महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कलंकरी मंडळाच्या ज्या नवनवीन योजना आहेत त्या नवनवीन योजनांविषयी माहिती आपण तुम्हाला सांगत राहणार आहोत. तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात. तर या ठिकाणी पहा, आपण पहिल्यांदा महाराष्ट्र जे काय महाराष्ट्र मर्द इतर बांधकाम कामगार कलंकरी मंडळाचं जे ओळखपत्र आहे त्याला आपण स्मार्ट कार्ड देखील म्हणतो. तर आपण हे स्मार्ट कार्ड आपल्याला केव्हा मिळतं, अगोदर त्याची स्मार्ट कार्डवरती कोणकोणती माहिती आहे ती बघूयात. तर या ठिकाणी पाहू शकतात, स्मार्ट कार्डवरती पहिल्यांदा महाराष्ट्र शासन कामगार विभाग असं नाव दिलेलं आहे आणि त्याखाली महाराष्ट्र मर्द इतर बांधकाम कामगार कलंकरी मंडळ असं नाव आहे, त्याखाली ओळखपत्र आहे आणि त्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक दिला जातो. आता नोंदणी क्रमांक तुम्हाला हा महत्त्वाचा असतो, कारण का कुठलाही लाभ घेताना तुम्हाला हा जो नोंदणी क्रमांक आहे तो नोंदणी क्रमांक तुम्हाला टाकणं गरजेचं असतं. त्यानंतर नोंदणीची तारीख आहे साईटला. त्यानंतर या ठिकाणी जे तुम्ही पाहतात नाव योगेश आणि त्यानंतर लिंग तुमचं म्हणजे तुम्ही पुरुष आहात का महिला आहात, त्यानंतर तुमची जन्मतारीख, भ्रमध्वनी क्रमांक, त्यानंतर म्हणजे भ्रमध्वनी क्रमांक म्हणजे तुमचा जो मोबाईल क्रमांक आहे तो मोबाईल क्रमांक ज्यावेळेस तुम्ही नोंदणी करताना दिलता तो मोबाईल क्रमांक या ठिकाणी तुम्हाला भेटून जातो. हा मोबाईल नंबर तुम्हाला एकदम महत्त्वाचा असतो, कारण का तुम्ही ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्र मर्द इतर बांधकाम कामगार कलंकरी मंडळाच्या ऑफिशियल साईटवर जातात त्यावेळी तुम्हाला हा मोबाईल क्रमांक वापरून तुम्ही तुमची प्रोफाईल पाहू शकता, तुम्ही तुमचे स्टेटस जे आहे ते पाहू शकता, तुमची कोणता अर्ज भरला असाल ते सुद्धा या ठिकाणी स्टेटस पाहायला भेटतात. तुम्हाला तो मोबाईल क्रमांक तुम्ही जो आहे तो ते वापरून तुम्ही पाहू शकता. त्यानंतर तुमचा कामाचा प्रकार आणि नोंदणीचे ठिकाण व जिल्हा आणि तुमचा जो साईटला जो असतो तो साईटला फोटो दिलेला असतो. अशा प्रकारे ह्या स्मार्ट कार्डचं जे आहे ते डिझाईन केलेलं आहे, साईडला लोगो आहेत, त्यानंतर स्कॅनर आहे, कोड पण दिलेला आहे आणि फोटो, अशा प्रकारे तुमची ही आहे ती स्मार्ट कार्डची ह्या ते डिझाईन केलेली आहे. तर आपण पुढची समोरचा भाग बघितला, आपण जे स्मार्ट कार्ड आहे त्याच्या पाठीमागच्या भागाने कोणती माहिती दिलेली आहे ते पण आपण बघूया. आणि ही माहिती बघितल्यानंतर नंतर ह्या बांधकाम कामगारांना ह्या स्मार्ट कार्डचे कोणकोणते फायदे होतात हे आपण बघणार आहोत. लगेच आपण जे काय स्मार्ट कार्ड आहे त्याच्या पाठीमागची साईट आपण लगेच बघूयात. या ठिकाणी आपण पाठीमागची साईट बघूयात. मित्रांनो, पाठीमागच्या साईटने तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, त्या ठिकाणी सूचना दिलेली आहे, दुसरं काय विषय नाही. तर या ठिकाणी सूचना म्हणजे अशी आहे की हे ओळखपत्र आहे जपून ठेवावे, त्यानंतर हे ओळखपत्र गहाळ झाल्यास दुसरी परत शुल्क आकारून देण्यात येईल. म्हणजे जरी तुमच्याकडून हरपलं किंवा कुठं पडलं तर याची काही शुल्क आकारलं जात आहे आणि नंतर तुम्हाला दुसरं जे आहे ते ओळखपत्र दिलं जात आहे. आता हे ओळखपत्र गहाळ झाल्यास त्वरित संबंधित जिल्हा कार्यालयात कळवावे. म्हणजे तुमच्याकडून हरपलं किंवा कुठं पडलं तर ते लगेच त्वरित या ठिकाणी संबंधित तुमचा जो जिल्हा आहे त्या ठिकाणी जिल्हा कार्यालयाचे कळवायचं आहे आणि हे ओळखपत्र सापडल्यास कृपया खालील पत्त्यावर पाठवावी. आणि जरी कुणाला हे ओळखपत्र सापडलं
तर या ठिकाणी जे आहे ते खालील पत्ता दिलेला आहे. खालील कोणता पत्ता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ह्या पत्त्यावरती पाठवायचा आहे. तर पत्ता असा आहे, सचिव मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई, MMTC हाऊस, पाचवा मजला, ई ब्लॉक, C22, BKC, बांद्रा पूर्व, मुंबई 400051. त्यानंतर फोन नंबर आहे 0222657261 आणि 31 नाही लागला तर 32 अशा प्रकारे जे आहे त्या ठिकाणी नंबर फोन नंबर जो आहे तो दिलेला आहे. ते मित्रांनो ही झाली आपल्याला स्मार्ट कार्डची संपूर्ण माहिती. आता स्मार्ट कार्ड कधी भेटतं नोंदणी केल्यानंतर ह्याची माहिती घेऊयात. तर चला मित्रांनो आपण बघूयात की स्मार्ट कार्ड नोंदणी केल्यानंतर कधी भेटतं. तर मित्रांनो तुम्हाला आणखी एकदा सांगू इच्छितो की चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कारण का तिथून पण विविध नवीन नवीन बांधकाम कामगारांच्या योजना येणार आहेत, त्या आपल्या चॅनलची संपूर्ण माहिती तुम्हाला ती भेटणार आहे. आता सध्या गृहउपयोगी संच वाटप सुरू आहे, त्या गृहउपयोगी संचची वाटप सुरू आहे त्याच्याबद्दल आपण अपडेट टू अपडेट देत असतोत. त्या ठिकाणी पहा भरपूर योजना आहेत, त्या योजनेची माहिती भेटवण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली एक टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याच्यात पण तुमचे प्रश्नाची उत्तरं मी देत असतो. त्या ठिकाणी पहा मित्रांनो आपण बांधकाम कामगाराची स्मार्ट कार्डची नोंदणी आपल्या बांधकाम कामगाराची नोंदणी झाल्यानंतर स्मार्ट कार्ड कधी भेटते ह्याबाबत माहिती घेणार आहोत. त्या ठिकाणी आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेला आहोत. तर आपण या ठिकाणी खाली येऊयात आणि खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात कामगार बांधकाम कामगार नोंदणी, बांधकाम कामगार नोंदणी ऑप्शन आहे, या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात बांधकाम कामगार नोंदणी. तर बांधकाम कामगार नोंदणी का होत म्हणजे या ठिकाणी केव्हा होते आणि बांधकाम नोंदणी केल्यानंतर या ठिकाणी स्मार्ट कार्ड कधी भेटते, त्या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. बांधकाम कामगारांना नोंदणी केल्यानंतर या ठिकाणी ज्यावेळेस अर्ज मंजूर होईल, नोंदणी झालेली आहे म्हणजे नोंदणी ॲक्टिवेट होईल, अर्ज मंजूर होईल नोंदणीचा, त्यावेळेस तिथून पुढे 4 ते 5 दिवसात तुम्हाला जे आहे ते स्मार्ट कार्ड भेटलं जात आहे. तर बरेचशा बांधकाम कामगारांनी एक प्रश्न विचारले की स्मार्ट कार्ड जे आहे ते आम्हाला पोस्टाने येते का. तर मी सांगू इच्छितो की स्मार्ट कार्ड जे आहे ते पोस्टाने येत नाही, तुम्हाला डायरेक्टली तुम्ही ज्या ठिकाणी नोंदणी केली आहे त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. अन्यथा त्या ठिकाणी जर नाही भेटलं किंवा काही अडीअडचण आली तर तुम्ही डायरेक्ट WFC जाऊन तिथून तुम्ही घ्यायची घेऊ शकतात. तर नोंदणी केल्यानंतर तुम्हाला 1 ते 7 ते 8 दिवसानंतर तुम्हाला स्मार्ट कार्ड भेटून गेलं, तर हे लक्षात ठेवा. ते झालं तुम्हाला जर ते आणायला ह्याला उशीर काही अडीअडचण ती वेगळी राहील, पण तुम्हाला 7 ते 8 दिवसात ते या ठिकाणी स्मार्ट कार्ड तुमचं तयार होतं, रेडी होत आहे. ओके, आता तुम्हाला स्मार्ट कार्डची माहिती समजली की आपलं नोंदणी केल्यानंतर स्मार्ट कार्ड कशा प्रकारे भेटते आणि किती दिवसानंतर भेटू शकतं ह्याची माहिती मला कन्फर्म कळाली. आता राहिला विषय घरकुलचा, तर या ठिकाणी पहा घरकुलाविषयी पण माहिती सांगतो तुम्हाला. घरकुलविषयी असा विषय आहे की बऱ्याच बांधकाम कामगारांना घरकुल मिळालं नाही, घरकुलचा लाभ भेटला नाही. तर घरकुलचा लाभ या ठिकाणी काही नियम होते घरकुलासाठी, या ठिकाणी बांधकाम कामगारांनी नोंदणी केल्यानंतर 3 वर्षे रिन्यू केल्यानंतर घरकुलचा लाभ दिला जाणार आहे असा एक निर्णय आला होता. तर तो निर्णय बंद करण्यासाठी बांधकाम कामगारांतून प्रचंड या ठिकाणी म्हणजे मागणी आहे की 3 वर्षाचं रिन्युअल रद्द करून 1 वर्षापुरतं रिन्युअलचं ठेवा घरकुलची अट जी आहे त्यासाठी. त्या ठिकाणी तसं बी या ठिकाणी बऱ्याच संघटनातून बांधकाम कामगारांच्या संघटनातून ही मागणी सध्या सुरू आहे. त्या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत बांधकाम कामगाराचे, जे काही शहरी एक भाग आहे अटल बांधकाम कामगार आवास योजना, शहरी अटल आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण. तर दोन्हीसाठी तुम्हाला 2-2 लाख रुपये भेटतात, त्याचा काही विषय नाही. तर ह्यासाठी विषय कोणता आहे की तुमची नोंदणी ॲक्टिव्ह असायला पाहिजे आणि 3 वर्षे रिन्युअल केलेलं सध्या ते निर्णय आहे, पण 1 वर्ष कमीत कमी तुमची नोंदणी रिन्युअल करणे गरजेचं आहे. आता सध्या मागणी तशी सुरू आहे, जे काय अपडेटिंग तुम्हाला नंतर सांगणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला अशी एक अट आहे की या ठिकाणी तुम्हाला 8 कोणती सांगतो, या ठिकाणी पाहू शकतात बांधकाम कामगारांना जी काही अट आहे ग्रामीण भागातल्या वरचा त्यांच्यासाठी कोणती आहे की प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र प्रमाणित दिली. तर अशा प्रकारे तुम्हाला ही अट दिलेली आहे बांधकाम कामगारांना घरकुलाचा लाभ घेण्यासाठी. तर हे तुम्हाला समजलं, तर घरकुलाचा लाभ कसा घ्यायचा, त्याचा फार्म कसा भरायचा आहे, फार्म कुठे द्यायचा आहे, त्यासाठी कोणकोणते कागदपत्र जोडायचे फार्मासोबत, संपूर्ण फाईल डिटेल मी तुम्हाला माहितीही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता किंवा आपल्या आई बटनवर सुद्धा तुम्हाला ते व्हिडिओ भेटून जाईल. किंवा तुम्ही कमेंट जर मला केली तर त्याची लिंक तुम्हाला या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून पाठवून देईल. ते झालं
किंवा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्यात तिथं पण तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती देत असतो आम्ही. तर अशा प्रकारे बांधकाम कामगारांना घरकुल योजनेत लाभ घेण्यासाठी अशा प्रकारे ही अट दिलेली आहे. तर असे तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते घरकुलसाठी माहिती सांगणार आहे. या ठिकाणी पहा, घरकुलची माहिती तुम्हाला समजली. आता राहिलं शिष्यवृत्तीचं, या ठिकाणी पहा शिष्यवृत्तीसुद्धा तुम्हाला माहिती सांगतो. शिष्यवृत्तीमध्ये 1 लाखाचा फायदा जो आहे तुम्हाला कुठं भेटतो, त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. शिष्यवृत्ती योजनेमध्ये आपण जाऊया, त्या ठिकाणी तुम्ही 1 लाख रुपये जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला कोणतं शिक्षण पाहिजे ते पण पहा. या ठिकाणी पहा तुम्ही की बांधकाम कामगारांना वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्ष 1 लाख आणि अभियांत्रिकी पदवीकरिता प्रतिवर्ष 60,000. आता हे नोंदित बांधकाम कामगारच्या पत्नीला सुद्धा लागू आहे. तर म्हणतात की सर नोंदित बांधकाम कामगारच्या पत्नीला कसं लागू आहे, तर जर बांधकाम कामगार या ठिकाणी नोंदणी करत बांधकाम कामगार असेल आणि त्यांची पत्नी शिक्षण घेत असेल, तर त्या पत्नीला सुद्धा या ठिकाणी ही जी काही स्कॉलरशिप आहे 1 लाख रुपयाची किंवा 60,000 जी काही आहे ती त्यांना त्या ठिकाणी जर पात्र ठरल्या तर त्यांना हे 1 लाख रुपये भेटून जातील. त्यांच्या बँक अकाउंटवरती जे काही ती ट्रान्सफर केले जातील. तर अशा प्रकारे बांधकाम कामगाराच्या पत्नीला सुद्धा हे जे आहे ते लागू आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा, जे काही बांधकाम कामगार आहेत त्यांच्या पत्नी जर म्हणजे प्रसूती झाल्या, आता बांधकाम कामगाराचं तुम्हाला सांगितलं होतं की लग्न झाले नसेल, विवाह नसेल झाला बांधकाम कामगाराचा, तर बांधकाम कामगाराच्या विवाहासाठी सुद्धा काय पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी 30,000 भेटतात. त्यासाठी तुम्हाला कोणती अट दिली ती पाहूयात. त्यासाठी तुम्हाला अट अशी दिलेली आहे की जे काही बांधकाम कामगाराचं विवाह नोंदणी प्रमाणपत्र आहे ते 1 आणि प्रथम विवाह असल्याबाबतचं शपथपत्र, असे तुम्हाला 2 प्रकारची अटी या ठिकाणी दिलेल्या आहेत. म्हणजे आवश्यक पात्रता अशा प्रकारे तुमची असणार आहे. ते तुम्हाला समजलं का झालं. तर या मित्रांनो या ठिकाणी पहा, दुसरा म्हणजे विशेष भरपूर योजना दिलेल्या आहेत तुम्हाला. संपूर्ण ज्या योजना आहेत या ठिकाणी पहा, इयत्ता पहिली ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा प्रतिवर्षी 2,500 भेटणार आहेत. म्हणजे भरपूर योजना दिलेल्या आहेत, तुम्ही योजनेचा ह्या लाभ घेऊ शकतात, अर्ज करू शकतात. या ठिकाणी बांधकाम कामगाराची जर पत्नी या ठिकाणी प्रसूती झाल्या तर नैसर्गिक प्रसूतीसाठी किती रुपये आहेत, 1,500 आणि शस्त्रक्रिया प्रसूतीसाठी 20,000 प्लस सॉरी वरची नैसर्गिक प्रसूतीसाठी 15,000 आहेत आणि शस्त्रक्रिया प्रसूतीसाठी 20,000 आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जे आहे ते बांधकाम कामगाराच्या पत्नीला त्यांच्या पत्नीची नैसर्गिक प्रसूती झाली 15,000 आणि शस्त्रक्रिया प्रसूतीसाठी 20,000 रुपये भेटणार आहेत. त्यानंतर पहा, जर बांधकाम कामगाराच्या बांधकाम कामगारांनी एका मुलीच्या जन्मानंतर या ठिकाणी पहा, एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1 लाख मुदतबंद ठेव असणार आहे. ज्या काही बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1 लाख रुपये मुदतबंद ठेव या ठिकाणी ठेवली जाणार आहे. मित्रांनो अशा प्रकारे बांधकाम कामगारांना नोंदणी केल्यानंतर स्मार्ट कार्ड कधी भेटतं आणि स्मार्ट कार्ड भेटल्यानंतर त्यांना कोणकोणत्या योजनेचा लाभ घेता येतो आणि त्या योजनेच्या कोणकोणत्या अटी आहेत ह्याबाबत आपण सविस्तर माहिती तुम्हाला सांगितली आहे. तर ही माहिती तुम्हाला थोडक्यात आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण का सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला इथून पुढे नवीन नवीन योजनेचे अपडेट भेटणार नाही. त्यामुळे या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून साईटला दिलेल्या बेल आयकनला क्लिक करा. कारण का तुम्ही जर इथून पुढे कुठला अर्ज भरणार असाल आणि भरल्यानंतर तुम्हाला जर कुठला अडचण आली बांधकाम कामगाराविषयी, म्हणजे कोणत्या योजना आहेत बांधकाम कामगाराच्या आहेत आणि बाकीच्या पण महाराष्ट्रातील नवनवीन योजनांविषयी माहिती आपण देत असतो, त्यामुळे कुठल्याही योजनेची माहिती पाहिजे असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून तुम्ही कळवा. मित्रांनो भेटूया अशाच नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.